शेतकऱ्यांना सुखावणाऱ्या अर्थात पावसाच्या बातम्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 24 तासात गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे. आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार हा अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचा दावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं केला आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सूनसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. स्कायमेटनं यापूर्वीच मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर भारतीय हवामान खात्यानं 29 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे मान्सून येत्या 48 तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. बळीराजासह ज्याची सर्वच जण आतुरतेनं वाट पाहत आहेत तो मान्सून आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल झालाय. रविवारी मान्सून श्रीलंकेच्या दक्षिण भागात दाखल झाला असून सोमवारी तो अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, त्याचा फायदा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहर आणि तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. या अवकाळी पावसामुळे निलंगा तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र जोरदार फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून शेतकऱ्यांचं काही अंशी नुकसान झालंय. निलंगा तालुक्यातील आंबुलगा हलगरा औराद शहजनी केळगाव निटूर या परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर परिसरात रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. यात एक लहान मुलगा जखमी झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फळबागा आडव्या झाल्या. अनेक ठिकाणी घरांची छत आणि पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर इथं पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले आहेत. मंगळूरपीरमध्ये पाणी टंचाई असून शहरातल्या अनेक भागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. टँकरनं पाणी वाटप करताना काही भागातील लोकांना मात्र पाणी मिळत नसल्याचं दिसून येतं. याचा निषेध करण्यासाठी प्रभाग क्रमांक 7 आणि 1 भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसह नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दोन्ही प्रभागांमध्ये रोज टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पवना धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात पवना धरणातून पवना नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी बंद करायला लावलं. आंदोलकांनी सोमवारी सकाळी 10 वाजता पवनानगर चौकातून पायी धरणाच्या बांधावर जाऊन पाणी बंद करण्याची मागणी केली. या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी धरणग्रस्तांना रोखलं. त्याच ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि धरणग्रस्तांमध्ये पाणी बंद करण्यावरून बाचाबाची झाली. अखेर दुपारी अधिकाऱ्यांनी पवना नदीमध्ये सोडण्यात येणारं धरणाचं पाणी बंद केलं. या धरणग्रस्तांच्या 12 मागण्या आहेत. शेतकऱ्यांची तूर खरेदी करा आणि शहरवासियांना पाणी द्या अशी मागणी करत यवतमाळमध्ये प्रहार संघटनेनं मोर्चा काढला. पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक देण्यासाठी निघालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दत्त चौकातच रोखलं आणि ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं. यावेळी पालकमंत्र्यांच्या घरासमोर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा सिलसिला सोमवारी सलग 15व्या दिवशीही सुरूच राहिला. सोमवारी देशभरात पेट्रोलच्या किमती 15 पैसे तर डिझेलच्या किमती 12 पैशांनी वाढल्या. त्यामुळे मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 85 रुपये 8 पैसे तर 1 लिटर डिझेलसाठी 73 रुपये 64 पैसे मोजावे लागतात. कर्नाटक निवडणुकीच्या काळात 19 दिवस भाव स्थिर राहिल्यावर 14 मे पासून इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून गेल्या 15 दिवसात पेट्रोलची किंमत लिटरमागे 3 रुपये 64 पैसे तर डिझेलची किंमत 3 रुपये 24 पैशांनी वाढली आहे.
दरवाढीने जनता हैरान असली तरी सरकार मात्र त्यावर काही ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये। मंत्रीगट इंधन दरवाढीवर उपाय योजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलाय। हा मंत्रीगट लोकांचा मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करतोय, इतकंच उत्तर सध्या सरकारच्या वतीने देण्यात येतंय। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देशातील दरही कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही। पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात मनमाडमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं। दुचाकींना गळफास देत इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनाही कोल्हापुरात इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरली। काळानाका इथं शिवसेनेच्या वतीनं इंधन वाढीचा निषेध करण्यासाठी 15 मिनिटं वाहतूक रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुमारे 15 मिनिटं हे आंदोलन सुरू असल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। सरकारनं लवकरात लवकर दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला। सततच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। याच कारणास्तव केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल ढकलत नेट घोडागाडी घेऊन मोर्चा काढण्यात आला। करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा निषेध व्यक्त करण्यात आला। महावीर गार्डनपासून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आंदोलकांनी घोडागाडी आणि मोटरसायकल ढकलत नेट पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला, तसंच दरवाढी संदर्भातील फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मोटरसायकल खाली पाडून आणि केंद्र राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यवतमाळच्या आर्णी इथं काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं। नागपूर तुळजापूर राज्यमार्गावर काँग्रेसनं दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला। राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 40.35% मतदान झालं, तर भंडारा गोंदिया मतदारसंघात 4 वाजेपर्यंत 31% मतदान झालं, त्यामुळे मतदारांचा निरुत्साह दिसून आला। गेल्यावेळी भंडारा गोंदियात 72% तर पालघरमध्ये 63% मतदान झालं होतं। पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी धुडकावली, त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली नाही। मात्र 6 वाजेपर्यंत रांगेत जेवढे मतदार असेल त्यांना मतदान करू दिलं जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक मतदारांना निराश होऊन माघारी जावं लागलं, त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेनं केली होती। पालघरमध्ये 154 व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे ती बदलण्यात आली होती, त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं। या यंत्रणेत 15% एरर अपेक्षित होता, कारण गुजरातमध्ये या यंत्रणेचा वापर झाला असून तिथं 25% इतका एरर आढळून आला होता। मात्र या बिघाडामुळे भर उन्हात मतदानासाठी तात्काळ उभं राहावं लागल्यानं मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। भंडारा गोंदिया मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। भंडारा गोंदियामध्ये 2100 पैकी 450 ईव्हीएम बंद पडल्याची माहिती मिळाली आहे। ही संख्या मोठी असल्याने इथं पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। आणखी काही घडामोडी सविस्तर पाहूया। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सोमवारी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती, त्याला पाठिंबा देत भाजप नेत्यांनी बेळगाव शहरात आंदोलन केलं, मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीसाठी ही बंदची हाक भाजपनं दिली। शहरात पांगुळ गल्ली, खडक गल्ली, चावड गल्लीसह संवेदनशील भागात बंदला प्रतिसाद मिळाला, तर शहरातील कितूर चनम्मा सर्कल इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं घेराव घालण्यात आला। मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपला पक्ष सत्तेत आला तर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांमधील कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं, मात्र 3 दिवस उलटले तरी अद्याप काही हालचाली झालेल्या नसल्यानं भाजपनं बंदची हाक दिली होती। भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी मिरजमध्ये अनोखा मोर्चा काढला। आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत मोर्चा काढून आंदोलन केलं।
खरडा भाकरी आंदोलन केलं. पोतराज, कडकलक्ष्मी, गोंधळी वासुदेव, कुडमोडी, जोशी, भुरुड आणि अन्य बांधवांनी हा मोर्चा काढला होता. मुद्रा योजना चांगली असताना बँक अधिकाऱ्यांकडून मात्र अडवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींनी गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी आणखी एक महत्वपूर्ण अटक करण्यात आली आहे. डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची बहीण अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुराधा पुरंदरे डीएसकेंच्या कंपनीत आर्थिक व्यवहार सांभाळत ठेवीदारांचे पैसे आणि बँकांची कर्ज कशी फिरवण्यात आली, हे पैसे कुठे वळवण्यात आले आणि कुणी वळवलेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ही अटक केल्याचं सांगण्यात आलं. गेल्या महिन्याभरापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. निगडी येथील एका फ्लॅटमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे 15 दिवसांच्या रजेवर गेलेत. कामाला त्रासून जग सोडून जात आहे असं चिठ्ठीत लिहून बेपत्ता झालेले महापालिकेचे सहाय्यक अभियंते रवी पाटील अद्याप सापडलेले नाही. तसंच अतिक्रमण मोहीम अद्याप थांबलेली नसल्यानं नाशिक शहरात अस्वस्थता वाढली आहे. कामगार संघटना, नागरिक, अधिकारी आणि भाजपचे आमदार पदाधिकारी आता त्यांच्या विरोधात सक्रिय झालेत. नाशिक महापालिकेत आकृतीबंधात अपूर्ण मनुष्यबळात काम करावं लागतंय, काम करूनही निलंबन, बडतर्फाच्या कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्या महापालिकेत मुंडे यांच्या 15 दिवसांच्या सुट्टीनं किमान सुटका झाली आहे. दरम्यान आता कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत असून सामूहिक राजीनामे देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिका मुंडेंविरोधात दणाणणार अशी चिन्ह आहे. सातारा जिल्ह्यातील येरळवाडीमध्ये रुपाली सुनील थोरात या विवाहित महिलेनं सासरच्या जाचाला मारहाणीला कंटाळून 5 वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. रुपालीचा विवाह 2012 झाला होता. तेव्हापासून तिचा सासरच्या लोकांकडून छळ होत होता. कराडमधील रवीना मानेंचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं. बाळंतपणासाठी रवीनाला उपचारांसाठी शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र योग्य उपचार आणि देखभाल न केल्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. 27 मेला रवीनाला मुलगी झाली. त्यानंतर बाळाची प्रकृती व्यवस्थित होती, मात्र रवीना हिची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे वेणुताई उपजिल्हा रुग्णालयातून रवीनाला तातडीनं मलकापूरमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यवतमाळमध्ये कार, दुचाकी आणि ट्रक अशा तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. कळंब राळेगाव मार्गावरील कात्री गावाजवळ हा विचित्र अपघात झाला. भरधाव कारनं एका मोटरसायकलला धडक दिली. यात मोटरसायकल स्वारासह 2 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कारमधील 3 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील सर्व जखमींना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. विचार भविष्याचा संदेश प्रदूषण मुक्तीचा हा संदेश देत राजस्थानी युवा मंचच्या वतीनं अहमदनगर शहराच्या स्थापना दिवसानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उदयोन्मुख अभिनेत्री अश्विनी मेहता, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील आनंदधाम परिसरातून सुरू झालेली ही रॅली माळीवाडा रोड कापड बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ संपली. विविध वयोगटाच्या नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. प्लास्टिक मुक्ती, प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारे फलक लावलेल्या सायकल सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. धुळे तालुक्यातील मेहेरगावात एक अनोखा सत्कार समारंभ पार पडला. जिल्ह्यात यावर्षी 6 तरुण UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले. या भावी अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा सत्कार गावकऱ्यांनी केला. अन्य स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या तरुण तरुणींचाही सत्कार यावेळी करण्यात आला. ग्रामीण भागातला हा सत्कार अनमोल असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. ग्रामीण भागातील मुलांच्या मनातील न्यूनगंडावर या यशस्वी झालेल्या मुलांनी प्रकाश टाकत ग्रामीण भागातील मुलंच जास्त यशस्वी होऊ शकतात असं मत यावेळी मांडण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात IPL सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. सचिन जैन असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून मुद्देमाल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलाय. शिरपूर शहरात एका खाद्यपदार्थाच्या दुकानात हा सट्टा लावला जात होता. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सचिन जैनची 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांचा अधिक तपास या प्रकरणी सुरू आहे.
बातमीतून नंदुरबार जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीची बातमी जी 24 तासांनी लावल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जाग झालं असून अवघ्या 4 दिवसात 19 अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं जप्त करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांनी ही माहिती दिली. या कारवाईत तब्बल 37 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून महसूल आणि पोलीस दलाचं पथक 24 तास वाहनांची पडताळणी करत होतं. त्यातूनच जी 24 तासांनी दाखवलेल्या बनावट पावत्यांच्या वृत्तात तथ्य आढळून आलं असून एकच पावती पुन्हा वापरण्याचा प्रकार समोर आला. गुजरात राज्यामधील अवैध वाळू वाहतूक पूर्ण बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं महसूल प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कारभाराचा निषेध पुणे काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला. मुकमोर्चा काढून मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. मंडईतील टिळक पुतळ्यापासून स्वारगेट इथल्या केशवराव जेधे यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शहर काँग्रेसनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं. मोदी सरकार 4 वर्ष अपयशी ठरलं असा आरोप करत त्याचा निषेध या मोर्चातून व्यक्त करण्यात आला. उल्हासनगर सपना गार्डन परिसरात एका जोडप्यानं दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुचाकी टो केली. मात्र आपली दुचाकी का उचलली असा सवाल करत जोडप्यानं रस्त्यावर धिंगाणा घातला. दंड भरून दुचाकी सोडून घ्या अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली. मात्र ते काही ऐकायला तयार नव्हते. अखेर या जोडप्यानं वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत मोबाईल हिसकावून घेत टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. विशेष म्हणजे या जोडप्यानं आपल्या दुचाकीवर होणारी कारवाई थांबवण्यासाठी जो काही धिंगाणा घातला तो सगळा प्रकार वाहतूक पोलिसांनी मोबाईल मध्ये कैद केला. दरम्यान या जोडप्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणि टोईंग गाडीवरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिझेरियन प्रसूतीसंदर्भात महत्वाची बातमी. अनावश्यक सिझेरियन प्रसूतींवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं. यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूती करायची असेल तर सरकारी परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अर्थात जर एखाद्या सरकारी रुग्णालयामधून रुग्णाला खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं असेल तरच सिझेरियन आधी ही परवानगी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणणार आहे. या योजनेअंतर्गत सिझेरियन प्रसूतीसाठीचा दर 9,000 इतका निश्चित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबियांना 5 लाखांचा विमा देण्यात येणार आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यानं त्याची पत्नी मेहर जेसी याबरोबर 20 वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. अर्जुन आणि मेहर यांनी परस्पर संमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.